असं नाही की विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेच्या संदर्भामध्ये मी अर्ज दाखल करावा अशी सूचना पक्ष शिष्यांकडून मला प्राप्त झाली. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे काही स्पर्धा असणं वगैरे काही कारण नाही. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही निवडणूकपूर्व आघाडी करणार आहोत, एकत्रितपणाने जाणार आहोत. ही बाब आदरणीय पवारसाहेबांच्या आणि सोनियाजींच्या स्तरावरची जी बैठक झाली त्याच्यामध्ये निश्चित झाली. त्यामुळे या संदर्भामध्ये कुठल्याही पैशाची अडचण निर्माण होईल असं मला स्वतःला काय वाटत नाही. कारण आता सुरुवातीची समन्वय समितीची बैठक झाली, त्याच्यात आम्हाला किती जागा हव्यात ते आम्ही समोर ठेवलं. काँग्रेस पक्षाने त्याबाबतीतली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर असंही ठरलं की आता या संदर्भातला निर्णय राष्ट्रीय पातळीवरती. त्याप्रमाणे आदरणीय पवारसाहेब सोनियाजींची दिल्लीत बैठक झाली आणि त्या बैठकीनुसार त्याच्यामधून आम्हाला प्राप्त झालेल्या सूचनानुसार आता येत्या 4-5 दिवसात राज्य पातळीवरती आम्ही बसणार आहोत आणि मग जागा वाटप, मतदारसंघ निहाय या संबंध चर्चा आता या पुढच्या कालावधीमध्ये मर्यादित वेळेत पूर्ण होतील. नाही आता आपण पाहूया ना. आता एकदा तीनपासून केल्याच्यानंतर किंवा अर्ज मागे घेण्याचे दिवस आहे, त्याच्यानंतर मग प्रत्यक्षात मतदान आहे. कारण आपण पाहतो की ज्यावेळेला निवडणुकीचा आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, उद्या 12 छाननी आणि 14 दुपारी 3 अर्ज मागे घेण्याचा दिवस आणि मग आवश्यकता वाटली तर 21 मतदान. या 4-5 दिवसात पुन्हा एकदा आपण भेटू त्या संदर्भात.